यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आहे. त्यानिमित्त पंढरपूर इथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून 13 ते 22 जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाणे विभागाकडून ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड आणि बोरोली नॅन्सी कॉलनी इथून 13 जुलैपासून गाड्या सोडण्यात येणार आहेत. 17 ते 22 जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक पंढरपूर इथून परतीची वाहतूक करण्यात येणार आहे. सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचं आरक्षण 1 महिना अगोदर संगणकीय आणि ग्रुप पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. परतीचं आणि ग्रुप पद्धतीचं आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून एसटी परिवहन प्रवाशांसाठी 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या 2 सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरता जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. तरी भाविकांनी आषाढी पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसनं प्रवास करून संबंधित सवलतींचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे विभागाच्या राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांकडून करण्यात आलं आहे. भाविकांनी संबंधित व्यवस्थापकांशी संपर्क साधून आरक्षण उपलब्ध करून द्यावं, तसंच सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसनी प्रवास करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं केलं आहे.